आपण पाहिलं काल राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही राष्ट्रप्रेमासाठी नवाब मलिकला आम्ही आमच्या पंक्तीत बसू देणार नाही। मग आमचा सवाल देवेंद्र फडणवीसाला आहे की आपण प्रफुल्ल पटेलवर जे दाऊदचा इकबाल मिर्ची त्याच्याशी संबंध आहे असं दाखवून ईडीने त्यांचं घर जप्ती केलं तर प्रफुल्ल पटेल तुमच्या लाईनला बसू शकतात। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 70,000 कोटीचं भ्रष्टाचार एरिगेशन विभागामध्ये या राष्ट्रवादीने केला अजित पवारांनी केला त्याच अजित पवाराला सोबत घेऊन बसलेत। ही नौटंकी जे करतात आहेत राष्ट्रप्रेमाची ही नौटंकी आहे आणि या नौटंकीच्या भरोशावर हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करते महाराष्ट्राची जनता आहे। हे शाहूफुले आंबेडकर विचाराची आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अशा बैमानाला राज्याची जनता धडा शिकवणार आणि भाजप प्रणित सरकार जे आज सगळ्या नंबरवर एक भ्रष्टाचारामध्ये गुन्हेगारीमध्ये लूटपाटमध्ये राज्यामध्ये आपण पाहतोय चिटफंड असतील अनेक चिटफंड निर्माण केलेत कॅप चाललेत लोकांना लुटलं चाललं गृहमंत्री कसे उत्तर देत होते आज सभागृहात आपण पाहिलं आणि म्हणून हे सगळं सरकारच या गुन्हेगारीला सपोर्ट करते आहे असं चित्र आपण पाहतोय आणि म्हणून सगळ्या नंबरमध्ये एक नंबर आहे।